नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन शिक्षक ASB या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो। आपण जर ऑनलाइन शिक्षक ASB या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी आपण www.onlineshikshakasb.com या संकेतस्थळाला भेट देत रहा, म्हणजे आपणाला अधिक माहिती मिळेल। आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 त्यातील प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरण यातील काही पाठ्यांश आपण आज पाहणार आहोत। दोन चलातील रेषीय समीकरण, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। आता दोन चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणायचे? ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरले जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। आता यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे या समीकरणामध्ये दोन चले असली पाहिजेत आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक पाहिजे, तरच त्याला आपण दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। दोन चले आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक। आता आपण उदाहरण पाहू। 7x + 3y = 8। आता या ठिकाणी या समीकरणात x आणि y ही दोन चले आहेत आणि चल असलेल्या पदाची कोटी म्हणजे x^1 म्हणून या पदाची कोटी 1, 3y, y^1 म्हणून या पदाची कोटी सुद्धा 1। म्हणजेच या ठिकाणी x आणि y ही दोन चले आहेत आणि चले असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 आहे, म्हणून दिलेले समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे। आता दुसरं उदाहरण पाहू आपण। 2x + 3y = 5। आता या समीकरणात x आणि y अशी दोन त्या ठिकाणी चले वापरले आहेत। आता परंतु चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी किती आहे? तर 2x या ठिकाणी x हे छेदस्थानी आहे, हे जर आपण अवशेषस्थानी घेतलं तर x^1 होईल, म्हणजेच या पदाची कोटी होईल -1। त्याचप्रमाणे या पदाची सुद्धा कोटी होईल -1, परंतु आपणाला प्रत्येक चल असलेल्या पदांची कोटी 1 पाहिजे। आता या ठिकाणी पदांची कोटी 1 होत नाही, म्हणून हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही, म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। आता आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप पाहणार आहोत। जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। आता दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप कसे असते? x + by + c = 0 या स्वरूपातील समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप म्हणतात। येथे ए बी सी हे जे सहगुणक आहेत हे सहगुणक वास्तव संख्या असून ए व बी हे एकाच वेळी शून्य नसतात। आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे सहगुणक आहेत ए बी सी हे वास्तव संख्या असल्या पाहिजेत आणि ए आणि बी च्या किमती एकाच वेळी शून्य नसतात। आता आपण सामान्य रूपात कसं लिहायचं याविषयी पाहू। पहिलं उदाहरण आहे 2x = -4y + 13। समीकरण सामान्य रूपात लिहिताना आपण कसं लिहिणार? म्हणजे 2x आहे असं घेतलं, ऋण 4y डाव्या बाजूला घेतल्यानंतर धन झालं, या ठिकाणी धन 4y झाले आणि धन 13 ऋण 13 झाले = 0। म्हणजे या समीकरणाचं रूपांतर आपण सामान्य रूपात केलेलं आहे। आणखी एक उदाहरण पाहू। x = 7y + 9। आता हे समीकरण सामान्य रूपात येताना आपण काय करणार? x आहे असं ठेवणार, हे 7y + 9 आपण जर डाव्या बाजूला घेतलं हे दोन्ही धन आहेत, ते काय होतील? ऋण होतील आणि उजव्या बाजूला मात्र शून्य राहील। अशा पद्धतीने आपण सामान्य रूपात या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरण लिहिले आहे। आता आपण काही उदाहरणे पाहूया, त्याच्यामध्ये कोणती समीकरणे ही दोन चलातील आहेत आणि कोणती समीकरणे दोन चलातील नाहीत ते पाहू आपण। आता या ठिकाणी 4m + 3n = 12 हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे।
कारण या ठिकाणी यम आणि यन ही दोन चले आहेत आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक आहे. आता दुसरं उदाहरण, 3x² + 7y = 13. एक्स आणि वाय दोन चले आहेत, मात्र एक्सचा घातांक या ठिकाणी 2 आहे, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. तिसरं उदाहरण पहा, (2x + 5y = 16) या ठिकाणी एक्स आणि वाय दोन चले आहेत, आता त्याचा घातांक सुद्धा 1 आहे, म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. आता 0x + 6y + 3 = 0 या ठिकाणी एक्स घातांक या सॉरी सहगुणक 0 आहे, म्हणजेच हे पद पूर्ण 0 झालं, हे एक चलातील समीकरण होईल, म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. पाचवं उदाहरण त्याच पद्धतीने, या ठिकाणी 0y आहे, म्हणजेच हे पद पूर्ण निघून गेलं, याचा अर्थ एक चल समीकरण होईल, म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. सहावं, 4x + 5y = 4 या ठिकाणी छेदस्थानी एक्स आणि वाय आहे, हे एक्स जर आपण अंशस्थानी घेतलं तर त्याचा घातांक ऋण 1 होईल, हे वाय आपण जर अंशस्थानी घेतलं तर त्याचाही घातांक ऋण 1 होईल, म्हणजेच चल असलेल्या पदांची कोटी ऋण 1 होईल, म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. सातवं, 4x + 5y + 8 = 0 आता या ठिकाणी एक्स वाय दोन चले आहेत, मात्र पहिलं जर पद विचारात घेतलं तर एक्स वाय म्हणजे या पदाची कोटी 2 होते, आपल्याला कोटी 1 पाहिजे, म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. अशा पद्धतीने आपल्या लक्षात आलं की कोणती समीकरणे दोन चलातील आहेत आणि कोणती नाहीत. आता आपण एक सामायिक रेषीय समीकरणे कशाला म्हणतात त्याविषयी पाहू आपण. एक सामायिक रेषीय समीकरणे, जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करून त्यांची सामायिक उकल शोधली जाते तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. बघा, जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करून, म्हणजे दोन समीकरणांचा आपण एकाच वेळी विचार करणार आणि त्या दोन समीकरणांची उकल शोधली असता त्या उकलीने त्या दोन्ही समीकरणांचे जर समाधान होत असेल तर त्याला आपण एक सामायिक समीकरणे म्हणणार. आता एक उदाहरण घेतलं, या ठिकाणी (x+y = 12) आणि (x - y = 2) या दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचे (x = 7) आणि (y = 5) आता या समीकरणात एक्सची किंमत मी 7 ठेवली, वायची किंमत 5 ठेवली, 7 + 5 = 12 झाले, दोन्ही बाजू समान झाल्या, याचं समाधान झालं. या समीकरणात एक्सची किंमत 7 ठेवली वजा वायची किंमत 5, 7 + 5 = 2, म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू समान आली, म्हणजेच (x = 7) आणि (y = 5) या किमतीला ह्या दोन्ही समीकरणाचे समाधान होते, म्हणून (x + y = 12) आणि (x - y = 2) हे एक सामायिक रेषीय समीकरणे आहेत. एक सामायिक समीकरणे सोडवण्याच्या पद्धती, दिलेली एक सामायिक समीकरणे पुढील पद्धतीने सोडवता येतात. त्यातील पहिली पद्धती आहे एका चलाचा लोप करून एक सामायिक समीकरणे सोडवणे. दुसरी पद्धत आहे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या स्वरूपात काढून समीकरणे सोडवणे. तिसरा आहे एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवणे. आणि चौथा आहे एक सामायिक समीकरणे निश्चयक पद्धतीने, म्हणजेच क्रेमरची पद्धती वापरून सोडविणे. आणि शेवटचं पाचवं आहे, पाचवी जी पद्धती आहे ती आहे दिलेल्या दोन चलातील दोन्ही समीकरणांचे रेषीय समीकरणात रूपांतर करून एक सामायिक समीकरणे सोडविणे. आता या पद्धतीचा वापर करून आपण एक सामायिक समीकरणे सोडवणार आहोत. अशा पद्धतीने आज आपण प्रामुख्याने तीन गोष्टी पाहिल्या, दोन चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणतात, दोन चलातील रेषीय समीकरणांचे सामान्य रूप पाहिले, आणि एक सामायिक समीकरणे याविषयी पाहिले आपण. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपणाला टेस्टची एक लिंक दिलेली असेल, ती टेस्ट आपण सोडवा आणि
आपणाला आजचा जो आपण घेतलेला पाठ्यांश आहे तो किती समजला हे आपल्याला समजून येईल। धन्यवाद।